नमस्कार मित्र हो आजपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण याच्या अगोदर टू बी ची रुपे आणि त्याच्यासोबत वापरल्या जाणाऱ्या मुख्य क्रियापदाचा अर्थ काय होतो ती वाक्य कशी होतात याचा अभ्यास वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळामध्ये केलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले जशी टू बीची बघितली आपण त्याच पद्धतीनं टू ह्यावच्या रूपांचा वापर आणि त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं कित्व रूप वापरतात आणि त्याचा अर्थ काय होतो याचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करायचा आहे चला तर मग करूया सुरुवात बघा आता आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत टू हॅव ची वर्तमानकाळी रूपे टू हॅवची वर्तमानकाळी कोणत्या काळातली वर्तमान काळातली रूपं कोणती आहेत आणि त्याच्यासोबत मुख्य क्रियापदाचं कितो रूप वापरतात कोणती आहे ती हॅज आणि ह्याव त्याचा मराठीत अर्थ काय आहे आहेत आहे आहात असे विविध अर्थ आणि याच्यासोबत जर मुख्य क्रियापदाचं रूप वापरायचं असेल मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद आणि त्याचं किती रूप वापरतात इसर जे की डॅश डी हा प्रत्यय जोडून तयार होत आलं लक्षात आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप जसं की आपण ए एस आस्क्ड म्हणजे विचारलेले विचार ले, ले ले, याचा अर्थ काय होतो विचारलेले त्याचा अर्थ काय होतो विचारलेले आपण आता सुरुवातीला काय करू सर्व नाम लिहून काढू अगोदर सुरुवातीला एक आय आय म्हणजे मी आयचं अनेक वचन वी डब्ल्यू ई -E वी म्हणजे आम्ही तीन एक्वेशन यू वाय ओ यू यू म्हणजे तू चार वाय ओ यू यू म्हणजे तुम्ही पाच ई -E ही ही म्हणजे तो सहा एस एच ई सी म्हणजे ती सात आय टी इट म्हणजे आय टी इट म्हणजे ते ही सी ईटचं आणि वचन एकच आहे दे म्हणजे ते त्या ती दे म्हणजे ते त्या ती त्याच्यानंतर राम आपण एक एकवचनी नाम घेतलं आणि दहा नंबरला घेऊ पीपल एक अनेक वचनी शब्द पी ई ओ पी एल ई पीपल म्हणजे लोक पीपल म्हणजे लोक आता आपल्याला काय करायचं आहे ही जी सर्वनाम आहेत कोणती एक वचनी आहेत कोणती अनेक वचनी आहेत आय एक वचन आयचं अनेक वचन वी यू एक वचन यूचं यू, अनेक वचन यू दोन्ही सारखच असतं एक वचन अनेक वचन फक्त त्याचा मराठीमध्ये अर्थ एकवचनामध्ये तू आणि अनेक वचनामध्ये तुम्ही तसंच आपण पुढचा जर भाग बघितला ही सी इट एक वचन अनेक वचन दे राम एकवचन आहे आणि पीपल अनेक वचन तर याच्यासोबत आपल्याला हे हॅज म्हणजे आहे आणि हॅ म्हणजे आहेत हॅज हे एक वचनीय हॅज हे एकवचनी तू हॅवच रूप आहे ज्याचा अर्थ आहे असा आहे आणि पुढं एच ए व्ही ई हॅव -e, हॅव म्हणजे ह्याव हे अनेक वचनी रूप आहे अनेक वचनी आणि हॅवचा अर्थ मराठीमध्ये आहेत काय अर्थ आहे आहेत तर आय सोबत काय घ्यायचं सोबत काय घ्यायचं म्हणजे हॅज घ्यायचं की ह्याव घ्यायचं याचा अभ्यास आपण आता करूया मग ते आता आपण लिहून काढू आय एक असो अनेक असो आय सोबत हॅवच वापरतात आय हॅव वी अनेक वचने असल्यामुळं वी सोबत हॅव वी सोबत काय वापरायचं हॅव यू सोबत हॅव एच ए ई हॅव दुसऱ्या ई सोबत हॅव एच ए ही, सोबत हॅज कशामुळं बरं ही हे एकवचनी सर्वनाम असल्यामुळं सी सोबत हॅज इट सोबत हॅज आता दे आले दे सोबत काय वापरायचं हॅव वा, दे हॅव सोबत, हॅज एक वचने असल्यामुळं पीपल सोबत हॅव पीपल हे अनेक वचनी असल्यामुळं त्याच्यासोबत काय घ्यायचं हॅव का लक्षात आता आपल्याला याच्यासोबत सोबत मुख्य क्रियापदाचं रूप वापरावं लागतं काय वापरावं लागतं मुख्य क्रियापदाचं किती रूप वापरतात तिसरं तिसरं रूप कोणता प्रत्यय जोडून तयार होतं मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला डॅश ईडी हा प्रत्यय जोडला असता मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप तयार होतं इथं बघा आस्क या शब्दाला ईडी जोडलं ते झालं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप ह्यासोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात याला काय म्हणतात पास्ट पार्टी सीपल इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं पास्ट पार्टी काय म्हणायचं पास्ट पार्टी आणि त्याचा अर्थ काय होतो द्वंदा ल येतं त्याचं भाषांतर केल्यावर विचारलेले मग आपण आता इथं हॅज आणि ह्यावच्या सोबत मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप कोणतं घेणार आहोत आय हॅव आस्कड अ प्यून पीओ एन प्यून म्हणजे सिपाई आय हॅव आस्कड अ प्यून याचा मराठीत अर्थ काय होईल काय होईल मी प्यून म्हणजे शिपाई शिपायाला मी शिपायाला विचारलेले विचारलेले हॅव म्हणजे काय सांगा हॅव म्हणजे आहे आहे आहेत आहात असे कर्त्यानुसार त्याचे अर्थ होतात मी शिपायाला विचारलेले आहे आता वी हॅव सोबत आपल्याला घ्यायचंय आस्कड अ पिऊन ओ एन पिऊन -e म्हणजे शिपाई याचा मराठीत अर्थ वी म्हणजे आम्ही 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 शिपायाला आम्ही शिपायाला विचारलेले आम्ही शिपायाला विचारलेले आहे आम्ही शिपायाला विचारलेले आहे कळालं यू हॅव आस्कड अ प्यून ओ एन ई, ओ एन स्टॉप द्यायला विसरायचं नाही यू एक वचनी आहे म्हणून यूचा चा मराठीमध्ये अर्थ तू मग त्याचा मराठी अर्थ तू शिपायाला <coughs> तू शिपायाला विचारलेले विचारलेले आहे तू शिपायाला विचारलेले आहे असा मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर यू सोबत हॅव आले यू हॅव आस्कड अ प्यून आता हे अनेपचनीय म्हणून त्याचा अर्थ काय होईल मराठीत तुम्ही तुम्ही शिपायाला सिपायाला विचारलेले आहे तुम्ही शिपायाला विचारलेले आहे अनेक वचनी त्याच्यानंतर आता पुढं आहे सी हॅज आस्कड अ पी पीई ओ एन प्यून बघा आता ह्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ही हॅज अ अपिऊन ही म्हणजे काय माहिती आपल्याला ही म्हणजे तो पण आपल्याला जर एखाद्या मराठी वाक्याचं भाषांतर करायचं असेल तर हिचा अर्थ त्याने त्याला त्याचा असं घ्यावा लागलं तरी आपण तसा अर्थ घ्याव घेऊ शकतो मग ही हॅज आस्कळ पिऊन त्याने त्याने शिपायाला त्याने शिपायाला विचारलेले विचारलेले त्याने शिपायाला विचारलेले आहे त्याने शिपायाला विचारलेले आहे त्याच्यानंतर सहावं वाक्य सी हॅज आस्कड आस्कड अ प्यून मराठीचा अर्थ त्याचा सुद्धा तसाच अर्थ होईल कसा तिने सी म्हणजे तिने तिने शिपायाला पायाला विचारलेले विचारलेले आहे इट हॅज आस्कड अ अप्यूल मराठीत अर्थ आहे त्याने लहान मुलं आहेत त्याने शिपायाला त्याने शिपायाला विचारलेले त्याने शिपायाला विचारलेले आहे त्याने शिपायाला विचारलेले आहे पुढ आता आपल्याला दे हॅव आस्कड अ पिऊन पीई ओ एन त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल दे, दे म्हणजे त्यांनी त्यांनी शिपायाला त्यांनी शिपायाला विचारलेले त्यांनी शिपायाला विचारलेले आहे पुढं आता सोबत काय घ्यायचं राम हॅज आस्कड अ पिऊन ओ एन मग त्याचा मराठीत अर्थ काय त्याचा मराठीत अर्थ होईल रामने रामने शिपायाला रामने शिपायाला विचारलेले रामने शिपायाला विचारलेले आहे रामने शिपायाला विचारलेले आहे त्याच्यानंतर पीपल हॅव आस्क्ड अ पी ई ओ एन मग त्याचा काय होईल मराठीत अर्थ काय होईल लोकांनी लोकांनी शिपायाला विचारलेले आहे लोकांनी शिपायाला विचारलेले आहे मित्रांनो आता तुम्हाला काय करायचंय या एकदा एवढे वाक्य केले का एवढ्या वाक्यावरच थांबायचं नाही तर याच्या अगोदर आपण मुख्य क्रियापदाच्या रूपांचा व्हिडिओ बनवलाय त्याचे सविस्तर नियम समजावून सांगितलेत आणि जवळपास दोनशे मुख्य क्रियापदाची चार रूपं आपल्याला दिली दोनशे तो व्हिडिओ बघा आणि तिथले मुख्य क्रियापद जिथं मुख्य क्रियापद वापरलं आहे का आपण त्या ठिकाणी वापरा आणि असे अनेक वाक्य लिहा त्याचं मराठीमध्ये वहीमध्ये लिहून काढा असा सराव करा इथं मी दाखल आणखीन आपल्याला काही शब्द देतो पुष्ड पी यू एस एच ई डी पुष्ड मे ढकल कंप्लीटेड सी ओ एम पी एल ई टी ई डी कंप्लीटेड मे पूर्ण के लिए पूर्ण के लिए कंप्लीटेड मे पूर्ण के लिए त्याच्यानंतर स्पोकन ईडी प्रत्यय न जोडता झालेलं तिसरूप स्पोकन म्हणजे बोललेले बोलले ले, बोललेले त्याच्यानंतर ले। टॉट टी ए यू जी एच टी टॉट हे पण ईडी न जोडता झालेलं मुख्य क्रियापदाचं तिसरूप टॉट म्हणजे चिकवलेले चिकवलेले त्याच्यानंतर स्टॉप्ड एस टी ओ डबल पी ई डी स्टॉप्ड म्हणजे थांबलेले थांबलेले सांगितल्याला कळालं काय करायचं तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आसकडंय त्या त्या ठिकाणी इथं दिलेल्या शब्दापैकी एक शब्द वापरायचा आहे पीपलपर्यंत संपूर्णच्या संपूर्ण कर्त्यासोबत यांचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि त्याचा अर्थ मराठीमध्ये लिहून काढायचा आहे तसंच आपल्याला आता याच्यानंतर काय करायचं आहे नकारार्थी वाक्य कोणती नकारार्थी म्हणजे ज्या वाक्यात नॉट आहे अशी वाक्य आपल्याला तयार करायची त्याचे अर्थ काय होतात ते बघायचे मग नॉट अशा वाक्यामध्ये कुठं वापरतात ज्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असतं त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट हा शब्द वापरला जातो आता इथं बघा हॅव त्यानंतर आपल्याला नॉट वापरावा लागेल आणि त्याच्यानंतर नॉट वापरल्यावर त्याचा अर्थ काय होतो ते आपण बघूया चला तर मग बघूया नकारार्थी वाक्य बघा <coughs> आपल्याला काय करायचं टू हॅव च्या रूपासोबत च्या रूपा कोणती रूप रुपा? कोणत्या रूपार तू ह्यावच्या वर्तमानकाळी तू वर्तमान वर्तमानकाळी रूपासोबत टू ह्यावत जे वर्तमान काळी रूप आहे कोणकोणतं हॅज आणि ह्याव त्याच्यासोबत नॉट वापरल्यावर मुख्य क्रियापद वापरून यम व्ही म्हणजे ज्याला ईडी हा प्रत्यय असलेलं क्रियापद वापरल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो ही वाक्य आपल्याला बघायची आहेत आता आपण काय करू एक करता घेऊ आणि त्याचं लगेच वाक्य काय होतंय ना नॉट वापरल्यानंतर ते भगवान त्याचा मराठीत अर्थ काय होतो याचा सुद्धा अभ्यास करू एक आय हॅव घेऊ का नॉट हो का सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर घेतात आय हॅव नॉट उष्ण पी यू एस एच ई डी उष्ण द डोअर डी डबल ओ आर आय हॅव नॉट पुश्ड द डोअर म्हणजे मी दरवाजा मी दरवाजा ढकललेला ढकललेला नाही मी दरवाजा ढकललेला नाही असा त्याचा अर्थ होतो आता आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतोय मी आपल्याला हॅव अधिक नॉट म्हणजे याचं जर संक्षिप्त रूप केलं तर एच ए व्ही ई एन क्वामा टी हॅवंट किंवा हॅज अधिक नॉट बरोबर हॅजंट एच एस एन क्वामा टी असंही संक्षिप्त रूप लिहिलं तरी त्याच्या अर्थामध्ये कुठलाही फरक पडत नसतो जसं आपण आता ह्या वाक्यामध्येच बघूया वी हॅव ऐवजी आपण काय घेऊ एवंट पुष्ड पी यू एस एच ई डी पुष्ड, पुष्ड। द डोअर द डोअर मग याचा मराठीत अर्थ आम्ही आम्ही दरवाजा आम्ही दरवाजा ढकललेला नाही ढकललेला नाही आम्ही दरवाजा ढकललेला नाही आता दुसरं वाक्य घेऊ यूचं तीन यू हॅव नॉट पुश्ड पी यू एस एच ई डी पुष्ड द डोर टू दरवाजा ढकललेला तो दरवाजा ढकललेला नाही हे एक यू आता अनेक वचने घेऊया यूचं अनेक वचन यू यू हॅव नॉट उष्ण पी यू एस एच ई डी पुष द डोअर यू हॅव नॉट पुष्ड द डोअर म्हणजे तुम्ही दरवाजा ढकललेला नाही तुम्ही दरवाजा ढकललेला नाही असा त्याचा अर्थ त्याच्यानंतर पाच वाक्य आपण ही करता घेऊन करूया ही हि सोबत हॅज ही हॅज नॉट पुष्ड पी यू एस याच डी पुश्ड द दो डोअर ही म्हणजे तो त्याने त्याला त्याचा इथं त्याने दरवाजा त्याने दरवाजा ढकललेला नाही त्याने दरवाजा ढकललेला नाही त्याच्यानंतर सहावं वाक्य सी सी has not pushed p u s h e d pushed the door marathi Dartha. cine cine darwaza, ine darwaza ढकललेला तिने दरवाजा ढकललेला नाही तिने दरवाजा ढकललेला नाही सात इट हॅज नॉट पुष्ड पी यू एस h ई -E डी पुष्ण द दो door काय अर्थ याचा त्याने त्याने दरवाजा त्याने दरवाजा ढकललेला त्याने दरवाजा ढकललेला नाही तिथं पण ह्या वाक्यात हॅज अधिक नॉट हॅजंट असं सुद्धा घेऊ शकतो आठ आणि क्वेशन दे हॅज नॉट उशड द डोअर म्हणजे त्यांनी दरवाजा ढकललेला त्यांनी दरवाजा ढकललेला नाही कळालं त्यांनी दरवाजा ढकललेला नाही आपण आपण नॉटचे वाक्य बघतोय नववं वाक्य आहे राम हॅज नॉट किंवा हॅजंट उष्ण द डोअर मराठीत अर्थ रामने दरवाजा ढकललेला रामने दरवाजा ढकललेला नाही रामने दरवाजा ढकललेला नाही त्याच्यानंतर धव वाक्य आहे पीपल पी ई ओ पी एल ई पीपल हॅज हॅज न हॅव पीपल सोबत हॅव नॉट पुश्ड पी यू एस एच ई डी पुश्ड द डोअर मराठीत अर्थ लोकांनी दरवाजा ढकललेला नाही लोकांनी दरवाजा ढकललेला नाही बघा आता तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तिसरं रुपये पुशड 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 करायचं वेस्टेड डब्ल्यू ए एस टी ई डी वेस्ट म्हणजे वेस्ट फुकट घालवणे त्याचा मराठीत अर्थ वेस्टेडचा फुकट घालवलेले घालवलेले असा अर्थाची वाक्य तयार त्याच्यानंतर प्लक प्लक म्हणजे तोडणे आणि प्लकड पी एल यू सी के डी म्हणजे तोडलेले त्याच्यानंतर चिट सी एच ई ए टी डी चीटेड म्हणजे फसवलेले फसवलेले हे क्रियापद वापरा वाक्य पुन्हा 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 करा म्हणजे तुमचा सराव होईल आणि इंग्रजी पक्क व्हायला मदत होईल पक्के वाक्य करायचे म्हणजे करायचे करणार ना ओके तर आता याच्यानंतर आपल्याला इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य कसली वाक्य बघायची आहेत प्रश्नार्थक कोणती प्रश्नार्थक व्हर्बल व्हर्बल क्वेश्चन किंवा त्यालाच काय म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन चला ते कसे तयार करायचे आणि त्याचा अर्थ काय होतो ते आपण बघूया चला तर मग करूया सुरुवात काय बघायचं आपल्याला माहिती आहे ना तू ह्या वच्या वर्तमानकाळी रूपांची कोणती रुपये ती हॅज आणि हॅव ची प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य व त्याचा अर्थ आता बघा मी डायरेक्ट वाक्य लिहितो आणि त्याचा अर्थ सांगतो आणि त्याच्यानंतर प्रश्नार्थक वाक्य कसं बनतंय त्याचं स्पष्टीकरण देतो हॅव आय कम्प्लिटेड सी ओ एम पी एल ई डी हॅव आय कम्प्लीटेड माय होमवर्क मराठीमध्ये अर्थ मी माझा गृहपाठ पूर्ण केलेला आहे का शेवटी काय येतं अशा ज्याचं उत्तर हो किंवा नाही असं दिलं जातं हॅव आय कम्प्लीटेड माय होमवर्क याच्यानंतर दुसरं वाक्य घेऊया हॅव वी कम्प्लीटेड माय शब्द काढून टाकू आपण आता काय करू होमवर्क घेऊ होम वर्क क्वेश्चन मार्क मराठीत अर्थ आम्ही ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का आम्ही गृहपाठ पूर्ण केलेला आहे का मला वाटते तुम्हाला कळाला असन त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण आपल्याला सांगितलं आहे वाक्याच्या सुरुवातीला जर सहाय्यकारी क्रियापद आलं तर तो, तो असतो व्हर्बल क्वेश्चन किंवा यस्नो टाईप क्वेश्चन आणि अशा प्रश्नाचं मराठीत भाषांतर केल्यावर शेवटी काय येतं पुढचं वाक्य बघू आपण यूचं हॅव यू कम्प्लिटेड कम्प्लीटेड होमवर्क क्वेश्चन मार्क याचा अर्थ तू गृहपाठ पूर्ण केलेला तू ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का तू ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का पुढचं वाक्य घेऊ आपण यूचं अनेक वचनी हॅव यू कम्प्लिटेड होमवर्क क्वेशन मार्क मराठीमध्ये अर्थ तुम्ही ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का क्वेश्चन मार्क तुम्ही ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का आता काय करू आपण पाच वाक्य बघू ही सोबत हैज ही कम्प्लीटेड होमवर्क क्वेश्चन मार्क ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का सववाक्यज सी कंप्लीटेड होमवर्क क्वेश्चन मार्क तिने गृहपाठ पूर्ण केलेला आहे का शेवटी सत्व हैज कंप्लीटेड होमवर्क ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का लिहून काढायच्या वहीमध्ये एक वाक्य झालं ओळ सोडायची रिकामी सुटसुटीत दिसतंय आठवं वाक्य ही सीट चा आणि दे म्हणून हॅव दे completed homework gṛha pāṭh pūrṇa kēlēlā आहे का त्यांनी ग्रहपाठ पूर्ण केलेला आहे का नवं वाक्य घेऊ हॅज राम कंप्लीटेड होमवर्क होम वर्क क्वेश्चन मार्क आता इथे काय करायचं रामने रामने गृहपाठ पूर्ण केलेला आहे का आणि दहावं वाक्य घेऊ आपण हॅव का घेतलं हॅव कारण अनेक क्वेश्चन आहे पीपल म्हणून हॅव पीपल कम्प्लिटेड होमवर्क क्वेश्चन मार्क हॅव कम, पीपल कम्प्लिटेड होमवर्क लोकांनी गृहपाठ पूर्ण केलेला आहे का अशा पद्धतीनं यांची ही प्रश्नार्थक वाक्य होत असलेले आपण बघितले त्याचे अर्थ बघितले आणि आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं हीच वाक्य नकारार्थी बनवायची ही प्रश्नार्थक वाक्य आहेत त्यांना आपल्याला नकारार्थी बनवायचं आहे तर नकारार्थी बनवत असताना काय करावं लागतं एकतर सहाय्यकारी क्रियापदाला जोडून एन क्वामाटी घ्यायचं म्हणजे संक्षिप्त रूपात लिहायचं किंवा ज्या ठिकाणी करता असल त्या कर्त्याच्या नंतर नॉट हा शब्द घ्यायचा म्हणजे ते नकारार्थी वाक्य होतं कसं होतं त्याचा सविस्तर अभ्यास आपण लगेच करूया चला तर मग करूया सुरुवात आता आपल्याला काय शिकायचंय टू हॅव ची रूपाची च्या रूपाची पण टू हॅव ची कोणती रूप वर्तमानकाळी कोणती आहेत ॲज आणि हॅव ची कसली वाक्य बनवायची आपल्याला प्रश्नार्थक नकारार्थी त्याच्यासोबत मुख्य क्रियापदास किती रूप आहे इस्र डॅश डी प्रत्यय जोडलेलं आणि आपल्याला त्याची प्रश्नार्थक नकारार्थी ना वाक्य बनवायची आहेत चला आपण बनवूया प्रश्नार्थक नकारार्थी ना हॅव आय नॉट हॅव आय नॉट उल्ड द डोअर म्हणजे ओढणे मी दरवाजा ओढलेला नाही का ते कसलं वाक्य आहे प्रश्नार्थक नकारार्थी आपल्याला इथं कर्त्याच्या नंतर नॉट घ्यावं लागतं ही गोष्ट सांगितलेली आहे किंवा आपल्याला जर सहाय्यकारी क्रियापदासोबत घ्यायचं असेल तर ते संक्षिप्त रूपात घ्यायचं अवंट आणि एकदा ह्या अॅवंट घेतल्यावर नंतर कर्त्याच्या नंतर नॉट घेण्याची गरज नसते आपण दुसरं वाक्य तसंच बनवू दोन हॅवंट वी पुड पी यू डबल एल ई डी पूर्ड द डोअर क्वेश्चन मार्क आम्ही दरवाजा ढकललेला ढकल नाही उल्र म्हणजे ओढलेला आम्ही दरवाजा ओढलेला नाही का आम्ही दरवाजा ओढलेला नाही का तिसरं वाक्य बघू आपण आता हॅव यू नॉट आपण कर त्याच्यानंतर घेऊ हॅव यू नॉट पुल्ड द डोअर क्वेश्चन मार्क तू दरवाजा तू दरवाजा ओढलेला तू दरवाजा ओढलेला नाही का असं होते भाषांतर त्याच्यानंतर चौथं वाक्य घेऊ आपण यू नॉट पुल्ड पी यू डबल एल ई डी पुल्ड द डोअर अनेक वर्षी निविर्थ तुम्ही तुम्ही दरवाजा ओढलेला ओढलेला नाही का तुम्ही दरवाजा ओढलेला नाही का असं अनेक वचनी करता असल्यावर अर्थ होतो वाक्याचा आता पाचवं वाक्य घ्या हॅज ही नॉट उल्ड द डोअर मग आता त्याने ही म्हणजे त्याने दरवाजा त्याने दरवाजा ओढलेला ओढलेला नाही का त्याने दरवाजा ओढलेला नाही का सहाव्य वाक्य होईल हॅज सी नॉट पुल्ड द डोअर तिने तिने दरवाजा पुल्ड म्हणजे ओढलेला ओढलेला नाही का तिने दरवाजा ओढलेला नाही का त्याच्यानंतर सातव वाक्य घ्या हॅज इट नॉट ओल्ड द डोअर क्वेश्चन मार्क त्याने दरवाजा, उलड म्हणजे ओढलेला नाही का क्वेश्चन मार्क आता आठवा आणि एक क्वेश्चन हॅव दे नॉट कुल्ड द डोअर क्वेश्चन मार्क म्हणजे त्यांनी त्यांनी दरवाजा ओढलेला ओढलेला नाही का असा अर्थ होतो त्याचा पुढं नवं वाक्य घेऊ आपण हॅज आहे राम म्हणून हॅज राम नॉट पूलड द डोअर क्वेश्चन मार्क रामने रामने दरवाजा ओढलेला नाही का रामने दरवाजा ओढलेला नाही का आणि दहा नंबरला हॅव दे हॅव दे हॅव नाही हॅव पीपल घ्यायचं आपल्याला हॅव पीपल पीई ओ पी एल ई हॅव पीपल नॉट उल्ड पी यू डबल एल ई -E डी पूर्ण द दो, मराठीत अर्थ लोकांनी काय लोकांनी लोकांनी दरवाजा म्हणजे ओढलेला नाही का मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला <coughs> नॉट करताच्या नंतर वेगळं घेता येतं आणि वाक्याच्या सुरुवातीला एच ए व्ही यन क्वामाटी हॅवंट म्हणजे नाही किंवा एच एस क्वामा हॅवंट म्हणजे नाही का असा अर्थ व्यक्त करायला वाक्याच्या सुद्धा नॉट हे सहाय्यकारी क्रियापदाला जोडून घेता येतं ही गोष्ट लक्षात ठेवा भरपूर वाक्य तयार करा आणि खूप सराव करा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा लिहून काढा ऐकण्याचा सराव करा आणि आता याच्यानंतर आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन डब्ल्यू एच शब्द वाक्याच्या सुरुवातीला असले ले प्रश्न कसे तयार होतात त्याचा अभ्यास करायचा आहे करायचा करू एक पाच मिनिट आणि मग त्याच्यानंतर थांबू चला तर मग करायची सुरुवात करूया ओके आता आपल्याला काय करायचं डब्ल्यू एच शब्द डब्ल्यू एच शब्द वाक्याच्या सुरुवातीला असलेले प्रश्न तयार करायचे सुरुवातीला आपण काय करू डब्ल्यू एच शब्द बघूया डब्ल्यू शब्द घेऊ अगोदर व्हॉट डब्ल्यू एच ए टी व्हॉट म्हणजे काय दोन डब्ल्यू एच वाय व्हाय म्हणजे

सहा डब्ल्यू एच ओ एम हू म्हणजे कोणाला सात डब्ल्यू एच ओ एस ई हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे आणि आठ डब्ल्यू एच आय सी एच हुईच म्हणजे कोणता कोणती कोणते असे याचे विविध अर्थ होतात त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे हाऊ एच हो ओ डब्ल्यू हाऊ म्हणजे कसा कशी कसे दहावा शब्द आहे हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे किती हाऊ मेनी म्हणजे किती संख्या दाखवण्यासाठी याचा वापर करतात त्याच्यानंतर अकरावा आहे हाऊ मच म्हणजे सुद्धा त्याचा अर्थ आहे की ती पाणी दूध तेल असं प्रमाण जर दाखवायचं असेल तर त्याचा वापर करतात बारावा आहे हाऊ फार हाऊ एफ ए आर हाऊ फार म्हणजे किती दूर किती दूर अंतर दाखवण्यासाठी याचा वापर करतात आणि तेरावा शब्द आहे हाऊ long? हाऊ लाँग म्हणजे किती वेळ हाऊ लाँग म्हणजे किती वेळ वेळ दाश दाखवण्यासाठी टाईम दाखवण्यासाठी याचा वापर करतात आता आपण आत्ताच्या भागामध्ये जे सहाय्यकारी क्रियापदं बघितली जे मुख्य क्रियापदं बघितले त्याला अनुसरून डब्ल्यू एच शब्द वापरून प्रश्नार्थक वाक्य तयार करूया चला माझ्यासोबत लिहून काढा आपण घेऊ व्हेअर व्हेअर डब्ल्यू एच ई आर व्हेअर हॅज की प्लेड पी एल ए वाय ई डी प्लेड क्रिकेट वेअर ह्याची प्लेड की क्रिकेट त्याचा मराठीचा अर्थ होईल त्याने किंवा तो असं दोन्हीपैकी पैकी घेऊ त्याने कोठे क्रिकेट त्याने कोठे क्रिकेट खेळलेले आहे किंवा तो कोठे क्रिकेट खेळलेला आहे क्वेश्चन मार्क ह्या वाक्यात जर वेअर हॅज ही नॉट प्लेड क्रिकेट तो कोठे क्रिकेट खेळलेला नाही असंही आपण वाक्य घेऊ किंवा मग आणखीन एक वाक्य घेऊ आपण व्हेन सी एस ए ची सी आस्कड द्वेशन मार्क मराठीत अर्थ हिने हिने केव्हा शिपायाला विचारलेले विचारलेले आहे क्वेश्चन मार्क मित्रांनो फक्त प्राथमिक माहितीसाठी आपल्याला डब्ल्यू शब्द आणि डब्ल्यू शब्दाच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद घेतात हे कळावं करता घेतात हे आणि त्याची रचना कशी असते ते बघण्यासाठी आपण हे घेतलेलं डब्ल्यू एचा भाग घेतलाय याचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे तो एके दिवशी आपण करणारच आहोत परंतु याच्या पुढं आणखीन एक वाक्याचा प्रकार असतो तो म्हणजे अज्ञाती वाक्य जसं की जसं की पी एल यू सी के प्लक द फ्लावर्स एफ एल डब्ल्यू ई आर -E एस म्हणजे काय फुले तोडा फुले तोडा फुलक म्हणजे तोडा आणि या वाक्या जर नॉट वापरायचं असेल तर कुठं वापरायचं वाक्याच्या सुरुवातीला डोंट किंवा डू नॉट प्लक द फ्लावर्स मराठीत अर्थ फुले फुले तोडू नका फुले तोडू नका तिसरं वाक्य घेऊ स्टडी एस टी यू डी वाय स्टडी इन द क्लास स्टडी इन द क्लास फुलस्टॉप वर्गात अभ्यास करा किंवा कर वर्गात अभ्यास करा किंवा कर कर असाही अर्थ होईल सुद्धा फुले तोडा चार नंबरला वाक्य घेवा पण हेच नकारार्थी डोंट स्टडी इन द क्लास मराठी मध्ये अर्थ होईल वर्गात अभ्यास करू नका वर्गात अभ्यास करू नका मित्रांनो आता आपण बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत आता तुम्हाला मी काही मुख्य क्रियापदं सांगतो त्या मुख्य क्रियापदांचा वापर करून तुम्ही काय करा सगळ्या प्रकारचे वाक्य करा होकारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य म्हणजे बघा ही जी वाक्य आहेत ही वाक्य अशा प्रकारची वाक्य तुम्हाला आणखीन करायची ही होकारार्थी वाक्य त्याच्यानंतर अशा प्रकारची नकारार्थी वाक्य तुम्हाला बनवायची आहेत मी आता काही क्रियापदं सांगणार आहे त्या क्रियापदांचा आधार घेऊन तसंच अशीच प्रश्नार्थक वाक्य बनवायची तसंच हे अशी प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य बनवायची प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य बनवत असताना तुम्हाला हे जे मुख्य क्रियापदाचं रूप आहे त्या मुख्य क्रियापदाच्या जागेवर उल्ड जिथं जिथं दिसतंय का तिथं तिथं दुसरं मुख्य क्रियापदाचं रूप वापरून वाक्य तयार करायची आहेत त्याच पद्धतीनं डब्ल्यू एच क्वेश्चनसुद्धा तुम्ही तयार करा चला तर मी आपल्यासमोर आता ती डब्ल्यू वाक्य तयार करण्यासाठी मुख्य क्रियापदाचं जे रूप आहे ते रूप इथं तुमच्यासमोर स्क्रोल करील याचा अर्थ आणि ते शब्द तुम्ही दुसरा तिसऱ्या आणि चौथं रूप तयार करा आणि ते शब्द वापरून वाक्य तयार करा चला करणार ना ओके बघा मित्रांनो आपल्या समोर ही मुख्य क्रियापदं आहेत याचे तुम्हाला पहिलं रूप दिलेलं आहे तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय दुसरं रूप तिसरं रूप चौथं रूप जसं आहे समजा जसं की समजा आता इथं फॉलो फॉलो म्हणजे काय अनुकरण करणे हे पहिलं रूप झालं आता याला ई डी जोडलं का दुसरं आणि रूप तयार होते फॉलोड म्हणजे अनुकरण केले अनुकरण केलेले आणि फॉलोविंग म्हणजे अनुकरण करत ओ एफ ओ डबल एल ओ डब्ल्यू आय एन जी फॉलोविंग म्हणजे अनुकरण करत असे अर्थ होतात आपण जे शिकलो याच्या भागामध्ये त्याला अनुसरून ही क्रियापद घेऊन तुम्हाला खूप अशी वाक्य तयार करायची आहेत चला स्क्रोल करतोय आपल्यासमोर वाक्य आणि मग तुम्ही त्याच्यानुसार काय करायची ठीक आहे तर एवढी क्रियापद तुम्हाला दिलेली त्या क्रियापदांचा वापर करून त्या क्रियापद वापरून जेवढी तुम्हाला वाक्य जास्तीत जास्त बनवता येतील तेवढी वाक्य बनवा इथं एच ओपी हो झालं इथं काय करायचं होप एच ओ पी होप हो 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 म्हणजे आशा करणे होपड आशा केली होपिंग आशा करत बघा आणखी क्रियापद आपल्यासाठी रोल केली जात आहेत धन्यवाद